ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। निवडणूक घ्या मग चोर कोण हे समजेल, संजय राऊत। दुर्दैवाने समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झालेला आहे। त्या शापित रस्त्यावर 25 जणांचा मृत्यू होरपळून झालेला आहे। त्यांच्याविषयी आमच्या मनात संवेदना आहेत, पण जनतेच्या प्रश्नावरती हा मोर्चा निघणार आहे। भारतीय जनता पार्टी नौटंकी आहे, विशेषतः मुंबईतील भारतीय जनता पार्टी यांना कोणती दिशा नाही। हिम्मत असेल तर निवडणुका घ्या, म्हणजे शोर कोण वाजवतं आणि चोर कोण हे जनता दाखवील, असं खासदार संजय राऊत म्हणाले। पाहूया पुढे ते काय म्हणतात। शिवसेनेचा मोर्चा आहे, पूर्ण ताकदीनं या मुंबईतल्या प्रश्नांसाठी, नागरी सुविधांच्या प्रश्नावर, जेव्हापासून महापालिकेमध्ये प्रशासकीय राजवट आलेली आहे, निवडणुका घेतल्या जात नाही, नगरसेवकांना लोकप्रतिनिधींना येऊ दिलं जात नाही आणि संपूर्ण प्रशासनाच्या माध्यमातून मंत्रालय आणि सध्याचा वर्षा बंगला, त्यातून जी लूट सुरू आहे महानगरपालिकेची, त्या विरोधामध्ये हा मोर्चा। या मोर्चाचं नेतृत्व युवासेना प्रमुख, शिवसेनेचे तरुण नेते आदित्य ठाकरे करतील आणि आम्ही सगळे त्यांच्या बरोबर या मोर्चामध्ये सहभागी होऊ। मोठ्या प्रमाणात जनता, शिवसैनिक, महिला आघाडी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊ आणि साधारण 4 वाजता हा मरीन लाईनच्या मेट्रो सिनेमाकडून हा मोर्चा निघेल। या मोर्चात अडथळे यावेत यासाठी अनेक कारस्थानं करणार, तरी हा मोर्चा निघतो। दुर्दैवानं आज समृद्धी महामार्गावर एक भीषण अपघात झालेला आहे। त्या शापित रस्त्यावर 25 जणांचा मृत्यू होरपळून झालेला आहे। त्यांच्याविषयी आमच्या मनात संवेदना आहे, आम्ही त्यांना श्रद्धांजली अर्पण करू, पण जनतेच्या प्रश्नावरती हा मोर्चा निघेल। बघा, भारतीय जनता पार्टी ही एक नौटंकी आहे, विशेषतः मुंबईतली भारतीय जनता पार्टी, हे यांना कोणती दिशा नाही आहे। हिंमत असेल तर निवडणुका घ्या ना, म्हणजे शोर कोण माजवत आहे आणि चोर कोण हे जनता दाखवेल। निवडणुका घ्यायच्या नाही, लोकांना सामोरं जायचं नाही आणि अशा नौटंक्या करायच्या, करून द्या। आजचा मोर्चा पाहून जे आमचे राजकीय विरोधक आहेत, जे सत्ताधारी आहे, त्यांच्या डोळ्याची बुबुळं बाहेर येते। बघा, मी एवढंच म्हणतो, हिंमत असेल तर निवडणुका घ्या। निवडणुका घेण्याची हिंमत तेच लोक घेऊ शकतात ज्यांना विजयाची खात्री आहे, आणि जे लोक आव्हान देऊ शकतात आमच्यासारखे की निवडणुका घ्या, घेऊन दाखवा, त्यांना माहिती आहे जनता आमच्या पाठीशी आहे। बघा, या सरकार महापालिके सर्व महापालिकात प्रशासक नेमून जी लूट सुरू आहे जनतेच्या पैशाची, त्याविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आजचा मोर्चा। आदित्य ठाकरे यांनी गेल्या काही महिन्यापासून सातत्यानं रस्ते घोटाळा असेल, फर्निचर स्ट्रीट फर्निचर घोटाळा असेल, अन्य अनेक विषय आहेत, त्या संदर्भात त्यांनी आवाज उठवलेला आहे। आणि ज्यांच्यावरती खरोखर भ्रष्टाचाराची चौकशी व्हायला हवी होती, असे सगळे नग भारतीय जनता पक्षाने आणि शिंदे गटाने त्यांच्या पक्षात घेतले। आजचा अपघात हा गेल्या वर्षभरामध्ये ज्या अपघातांचं प्रमाण वाढलेलं आहे, आज 25 लोक ज्या पद्धतीनं तिथे मरण पावली, हे दुर्दैवी आहे। समृद्धी महामार्ग हा शापित महामार्ग झालेला, तो शापित का झाला त्याच्या खोलात जावं लागेल। ज्या पद्धतीनं तो महामार्ग बनवण्यासाठी सरकारनं मनमानी केली, या अनेक गोष्टी आहेत, भविष्यात त्या येतील, पण दुर्दैवानं त्या रस्त्यावर वारंवार अपघात होत आहेत, वारंवार मृत्यू होत आहे, हे काही चांगलं नाही। आणि किती वेळा श्रद्धांजला व्हायच्या,
त्याच्यावर वेग मर्यादे संदर्भात आम्ही अनेकदा मागणी केली, त्या संदर्भात काही होत नाही। भ्रष्टाचारातून निर्माण झालेला तो रस्ता असं मला सारखं वाटतंय। अनेकांच्या जमिनी त्यासाठी हडप करण्यात आल्या, जबरदस्तीने घेण्यात आल्या, अनेकांचे शाप आणि अशुद्ध रस्त्यामध्ये मला दिसतात।